делать то, что ты могла научиться. Полейте кака. Антипремора Абидит Панта. Абидит Дата. Судья Дата Байкера. Нанда Бог Патри, Нанда Бог Пати, Абдулти. Ани Сава Модебрите Карикате. Тесец. Мази Сава Премора Урбанту Ани Гуру Багири. Я на Намаскар Курна. И аз апля Сомар. पंतांचे दहा नियम आहेत त्या दहा नियमांवर आज आपल्या पोलिसांच्या वतीने जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे किंवा प्रत्येक वक्त्याने एका नियमावर आपण बोलायचं. मगाशी डॉक्टर आनंदते यांनी सांगितले की दहा नियम पंतांनी सांगितलेले आहेत, पण ते दहा नियम कशा पद्धतीने समजून घ्यावा, पंतांनी काय सांगितलेलं आहे, कुठे कुठे या प्रत्येक नियमांचा संदर्भ दिलेला आहे, पंतांचं जे साहित्य आहे ग्रंथसंपदा, ते ग्रंथसंपदा वाचत असताना हे दहा नियम आपल्याला दिसतात, पण ते दहा नियम आपल्या आचरणात येतात का, हे आपण प्रत्येकानं त्याची नोंद घेतली पाहिजे. नियम म्हटला की अशा पद्धतीने अशा ट्रॅकवर चालावं. आपण सर्व शाळेत जातो, शाळेचे नियम असतात. पहिला नियम काय की वेळेवर शाळेत यावं. दुसरा नियम काय की युनिफॉर्म सगळ्यांचा एक पोशाख असावा. तिसरं काय की अभ्यासाकडे सर्वांनी लक्ष द्यावं, गृहपाठ करावं, असे सगळ्या प्रकारचे नियम आहेत. जर समजा हे शाळेचे नियम नसते तर काय झालं असतं? शाळेचे नियम पाळतो आपण विद्या ग्रहण करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी. तसंच हे देखील आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते आपण ग्रहण करतो. मग पंतांनी आपल्या सद्गुरूच्या आज्ञेनुसार हा संप्रदाय पुढे चालला, कारण प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आज्ञेने, सद्गुरू आज्ञेशिवाय त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये असा शिष्य की जो सद्गुरूला देखील तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच निष्ठेने सांगतो की तुझं करता मी जन्मला, मला जन्माला येण्याचं काहीच प्रयोजन नाही, तू मला जन्माला घातलंयस आणि तूच ते पूर्ण करून देतोस. नाही तर मला याच्यामध्ये स्वारस्य काही नाही, तू सगळं तू माझ्याकडनं करून देतोस. म्हणजे तो शिष्य पण तेवढाच ताकदीचा आहे. आता तो शिष्य म्हणजे आपण असतो ते आपल्या सद्गुरूला म्हणतात, बालकुंद महाराजांना म्हणतात, आणि आपण त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या नियमानुसार चालतोय. किंवा प्रत्येक शिष्य म्हणजे आज जरी या नियमाला 100-150 वर्ष होऊन गेले असते त्या काळात, तरी आजच्या वेळेला देखील तेवढेच तंतोतंत लागू पडतात. मग हे नियम आहे, हे नियम आपण कसे आपल्या आचरणामध्ये आणायचे? प्रत्येक व्यक्तीला स्वतःच व्यक्तिमत्व असं असतं, त्याचं व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असत. प्रत्येक माणूस हा व्यक्तिमत्व शून्य असतो. तुम्ही दुसऱ्याशी कसं वागता त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व घडत असत. पहा, घरामध्ये आपण कुटुंब आपलं असत, कुटुंबामध्ये कसं असतं, मुलगा असतो, त्या मुलाची पत्नी असते, मुलाची आई असते, मुलाचे वडील असतात. मुलगा त्या वेळेला एकटा असतो घरात, त्यावेळेला पत्नीचं वगैरे त्यांचा संवाद चाललेला असतो. आई आल्यानंतर त्यांचा संवाद तिघांमिळून काही होत असत, पण वडील आल्यानंतर त्या तिन्ही व्यक्तींच्या संवादाचं एक अस्तित्व जे आहे ते शून्य होत, कारण त्या घराचा ताबा घेत असतो वाटत, कारण वडील घरातील कर्ता पुरुष, ज्येष्ठ पुरुष हा त्या घराचा आत्मा असतो आणि त्याच्या प्रत्येक अपेक्षेनुसार ते घर चालत असतं. किंवा त्याने जे काही त्याच्या घराच्या बाबतीत नियम केले असतील त्यानुसार ते चालत असतं.
म्हणजे ती व्यक्ती आल्यानंतर बाकीच्या व्यक्तिमत्व हे शून्य होऊन गेलं, अर्थात मध्यस्थानी राहिला तो घरातील कर्ता पुरुष. मी नंदा भाऊशी कसं वागतो त्यावरच नंदा भाऊ माझ्याशी कसं वागणार यावरून. म्हणून मनुष्य हा व्यक्तिमत्व शून्य असतो, दुसऱ्यांवर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. आणि ज्या वेळेला व्यक्तिगत बाब सोडून आपण ज्या वेळेला समाजाशी निगडीत असतो, समाजामध्ये आपण ज्या वेळेला त्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व हे आणखीन त्याहून कमी होत, आणि मग ते व्यक्तिमत्व समाजामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वागताय त्यावर ते तुमचं व्यक्तिमत्व घडत जात किंवा त्या व्यक्तिमत्वाला आकार येतो. आणि म्हणूनच आपल्या सद्गुरूंनी अर्थात पंत महाराजांनी प्रपंच करताना संसार करताना परमार्थ देखील केला, आणि तो करत असताना त्यांनी आपल्या बंधूंना किंवा शिष्याला देखील आपल्या मुलांचं प्रेम दिलं, पुत्रवत प्रेम दिलं, की शिष्यांमध्ये आणि घरातील बंधूंमध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांनी दुजा भाव किंवा द्वैत ठेवलेलं नाही. आपण चरित्रामध्ये किंवा या वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी वाचतो, तुम्हाला माहित असेल की त्यांचं घर म्हणजे गुरुकुल, आणि या गुरुकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सुसंस्कार त्याच्यावर झाले पाहिजेत, त्यांनी त्या पद्धतीने वागायला पाहिजे, हे त्यांची अपेक्षा. वेळ प्रसंगी एखाद्याने चूक केली तर त्याला कडक शासन देखील करत, पण घरातील कामकाज जे चालायचं ते शिस्तीने आणि त्या त्यांच्या प्रत्येक ठरवून दिलेल्या रूपरेषेत. मग जर ते आपल्या घरातील कुटुंबावर शिष्यांवर चांगले संस्कार करतात, त्यांचं व्यक्तिमत्व घडतात, मग त्या शिष्यांकडनं सामाजिक जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याच त्याने आपल्या स्फुट लेखांमध्ये उभापूर. समाज म्हटला की आत्ता समाजाचं आपण एक चित्र बघतो, 100-125 वर्षापूर्वी जरी समाज तसा असला त्याचं प्रमाण जरी त्या गोष्टींचं कमी असलं तरी आज देखील त्या बाबत जास्त प्रमाण वाढलं. आणि विशेषतः की अध्यात्मामध्ये तुम्ही तुमचा अहमभाव जर घालवला तर तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या आचरणामध्ये वेगळ्याच प्रकारचा बदल, आणि अध्यात्म हेच तुम्हाला शिकवत. सद्गुरु गोड तुझी सेवा हरिते कडू अहम, अहंकाराला विषाची उपमा दिली, विष कडू असतं, कडवट असत, कारण तसं कडू असत, कितीही खा साखर कितीही खा तरी त्याची चव कडू जातच नाही. तसा हा अहंकार ज्या वेळेला आपला लीन होऊन जातो त्यावेळेला आपलं आचरण जे आहे ते आचरण बदलत आणि त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. तेव्हा समाजाबरोबर माझ्या प्रत्येक गुरुपुत्रानं माझ्या प्रत्येक गुरुकन्येनं शिष्यानं कसं वागावं याविषयी काही त्यांनी गोष्टी सांगितलेल्या, काही स्फुट लेखामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून त्यांनी पहिला नियम हा असा केला की सामाजिक नीती विरुद्ध कदापि आचार करू नये. आपण समाजाचे एक घटक आहोत, समाज कोणामुळे बनलेला आहे, आपल्या प्रत्येकामुळे बनलेला आहे, आणि मग त्या समाजामध्ये हा माझा शिष्य अशा पद्धतीने वागतोय की जेणेकरून माझी मान खाली जाईल असं पंतांना अपेक्षित नाहीये. पंतांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला सिंहाचे बच्चे म्हटले, सिंह हा सगळ्या प्राण्यांचा राजा, छातीत असं जे त्याचं वर्णन केलं जातं की कोणालाही खबर नाही, तसे आपण अवधूत बच्चे आहोत, सिंहाचे बच्चे आहोत. मग त्यांनी कशा प्रकारे वागायला पाहिजे हे त्यांना अपेक्षित आहे, त्यांनी या स्फुटलेखांमध्ये आपल्याला मार्गदर्शन. जेव्हा जेव्हा आपण हे असं साहित्य वाचत होतो त्या त्या वेळेला आपल्याला ते कळत, आणि कळल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणणं हे त्याहून जास्त आव्हानात्मक आहे, आणि त्याकरता ते प्रत्येकाने गोष्ट ध्यानात ठेवायला.
मग पंतांनी असं का म्हटलं की सामाजिक नीतीविरुद्ध कदापि आचार करू नये? त्यावेळेचा समाज कसा होता? सुशिक्षित होता की अशिक्षित होता? सुशिक्षित असेल आणि अशिक्षित असेल, पण त्याही पेक्षा ज्या समाजाला विघातक होणाऱ्या गोष्टी आहेत त्या शिक्षण करणं अपेक्षित नाही. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये भावगंकी असते, गावकी असते, आळी असते, मग यांचे काहीतरी नियम आहेत की नाही? त्याच्या व्यतिरिक्त आपण वागत नाही, आणि वागलं तर काय होतं? बहिष्कृत केलं जात. एक प्रकारची ती शिक्षण. पंतांनी अशा प्रकारे वागणाऱ्या शिष्यांना शिक्षा देखील केलेली आहे, त्यांना शिक्षा पण केलेत, आणि त्यांच्या चुका त्यांना मान्य झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाल्यानंतर तेवढ्याच ममतेने त्यांना कवटाळण्यात येईल. मग सामाजिक नीतीविरुद्ध कदापि आचार करू नये यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर माणसाकडे क्षमा असायला पाहिजे. ज्याच्याकडे क्षमा आहे तो समोरच्याला सहजगत्या जिंकू शकतो. क्षमा हे प्रेमाचं दुसरं अंग आहे असं म्हटल्यास वावगत होत. समोरचा माणूस कितीही बोलू दे, कितीही बडबडू द्या, कितीही रागाने कामात आणा, तुम्ही शांत राहिला, क्षमा केली का, त्याचं चुकते हे तुम्हाला माहित आहे, तर तो माणूस विचार करतो अरे आपण या समोरच्या माणसाची काही चूक नसतो, आपण याच्यावर एवढे रागाने कामातामध्ये बोलतो, पण हा माणूस काही न बोलता उलट आपल्याला माफ करतो, आपल्याला क्षमा करतो. त्याची स्वतःला मनामध्ये एक लज्जा उत्पन्न होईल की आपण वागतो ते चुकीचं वागतोय. मग ही क्षमा प्रत्येक गुरुबंधूच्या अंगी असायला पाहिजे हे पंतांना इथे आणून देत. म्हणून स्फुटलेखामध्ये तसं पाहिलं तर पंतांनी जे 10 नियम केले त्याबरोबर 10 धडे देखील या स्फुटलेखामध्ये, त्याच्यानंतर चांगले भाषण हा देखील एक स्फुटलेख चांगला आहे की सामाजिक नीती कशी पंतांनी यामध्ये सांगितलेली त्याचा अभ्यास करा, आणि त्याच्यात जे सांगितलं त्यानुसार तुम्ही चालू, म्हणजे तुमच्याकडनं कधी सामाजिक नीतीच उल्लंघन होणार नाही, अपप्रवृत्तीच कधी तुमच्यातून कुठली गोष्ट होणार नाही. चांगलं भाषण म्हणजे चांगल्या भाषणामध्ये किती येतो, एक म्हणजे छोटासाच लेख आहे चांगलं भाषण, पण त्यामध्ये पंतांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला एक मनुष्याला असे हे असते चांगल्या गोष्टीसाठी आपण वेळ द्यायला तर असं काकू करतो, पण जी गोष्ट आपल्याला महत्वाची नाही त्या गोष्टी सहज आपल्या भोगवता येतात. कुठंतरी आपण पारावर बसतो, नाक्यावर बसतो, कुठंतरी कट्ट्यावर बसतो, जे विषय आपल्या फायद्याने नसतात त्याचा आपण चघळून 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 चोथा करतो की त्याच्याने आपल्याला काही फायदा होणार नसतो किंवा आपली काही उन्नती होणार नसते. पंत काय म्हणतात या लेखामध्ये चांगल्या भाषेत, पाय स्फुटलेख इतकं छान आहे स्फुटलेख भाग मध्ये अर्थात दोन मध्ये पण चालेल, पण पंतांनी ह्या स्फुटलेखातून आपल्याला तो उपयुक्त बोध केलेला आहे, तो जर आपण वाचला आणि आचरणात आला आणि नंतर आपल्याकडनं नेहमी सामाजिक नीतीचा योग्य अवलंब केला जाईल. पंत म्हणतात रिकामा टवाळा करीत बसताय, कशाची विचारपूस करत नाही, तुमचे वय केले उरले किती, काय केले, काय करायचे राहिले याचा विचार करा. आता हा दोन ओळींचाच एवढं परिचय आहे. आपण बोलतो काय काम धंदा सोडून बसायचे, जरा काम धंदा कर, काहीतरी तुझा फायदा होईल, काय नको त्या गोष्टी करत की ज्याच्यातून तुला फायदा नाहीये, तुझ्या घरच्यांना फायदा नाही, कुटुंबाला फायदा नाही, समाजाला फायदा नाही. मग पंतने काय म्हणतात रिकामा टवाळ्या करीत बसतो आपण की ज्याच्याने आपली कोणत्याच प्रकारची उन्नती होत नाही, वय काय आपलं, त्याच्यातलं गेलं किती आयुष्य, राहिलं किती आयुष्य, त्या राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करायचं याचा थोडा विचार करायला पाहिजे. तुमचा तोडा किती आहे, किती तुमची हिंमत, पूर्ण केल्यास तोंड वासत आरवे पडा. पहा पंतांनी किती परखडपणे सांगितलं, एखादा धक्का बसला की तुमची कोबडी वळेल, किती सांगा. चांगले अन्न पहा, माणूस हा असा आहे की त्याला प्रत्येक गोष्ट चांगली लागते, प्रत्येक गोष्ट. पहा तुम्ही एखाद्या दुकानात गेलं तर तुम्ही सांगता चांगल्या चांगली साडी दाखव, आमचे गुरुबंधू म्हणतात की चांगल्याचा चांगला शर्ट पीस दाखव, पॅन्ट पीस दाखव, काही जी आवडीची गोष्ट चांगल्यातली चांगली, याच्यापेक्षा चांगली जी काढली आणि घ्या, याच्यापेक्षा चांगली आणखी तू तुमच्या समोर.
म्हणजे आपल्याला चांगलं मिळण्याची जी हाव आहे ही आपली संपत नाही. आपण अपेक्षा करतो की आपल्याला चांगलं मिळालं. भक्तांनी किती इथे अगदी परखडपणे सांगितलं की चांगले तुम्हाला अन्न पाहिजे, चांगले वस्त्र पाहिजे, तुम्हाला चांगले दागिने पाहिजे, वाहन पाहिजे, स्त्री पाहिजे, उपवर मुलाला चांगली मुलगी पाहिजे. एक मुलगी बघितली याच्यापेक्षा आणखीन चांगली मुलगी, हे साधारण प्रत्येकाची अपेक्षा आहे. चांगला मान पाहिजे, चांगलं स्थान पाहिजे. मग चांगलं भाषण पहा भक्तांनी किती अगदी दुसरी बाजू आता बघूया की हा सगळ्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतो. भक्तांनी हे सांगितली पण आपल्याला पटते ते बरोबर. सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे पण मग चांगले भाषण म्हणजे त्याचा चांगला परिणाम व्हायला पाहिजे. चांगला परिणाम कुठे व्हायला पाहिजे तर तुमच्या आत तुमच्या आत्मोन्नतीमध्ये चांगला पाहिजे. मी कोण आहे हे जाणून घेतल्यानंतर माझ्याकडनं जास्तीत जास्त चांगलं कसं वागलं जाईल, माझ्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संप्रदाय कसा पुढे नेता येईल, हा चांगला परिणाम. असे करावयास नको का? चांगली सामग्री मिळाली तरी तृप्ती होत नाही तर निरुपयोगी शब्दोच्चार. भलते जिन्नस, भलते कपडे, भलते स्थळ आवडत नाही. मग भलते शब्द कसे आवडत? म्हणजे इथे अपेक्षा पत्रकार आहे की तुम्ही नामस्मरण हा तुमच्या मुखामध्ये सातत्याने यायला पाहिजे, भजन यायला पाहिजे, गुरु स्तवन यायला पाहिजे. ते यायच्या ऐवजी आपण बाह्या ससवतो मारी या तसं बघतो मग सगळा होता. हे भलते शब्द सहज पण पंतांनी ह्या गोष्टी करू नका असं म्हटलंय. त्या बाह्यावरती सारवण्याऐवजी बाह्या खाली घ्या तुम्ही आणि तुमचं आतलं जे आहे आणि म्हणूनच पंतांनी काय सांगितलं की ईश्वर दत्त वाणीचा योग्य उपयोग करा, अपव्यय करू नका. अगदी छान बोध पंतांनी इथे दिली की आपण बोलतोय कोणाच्या कोणाच्या कृपेने बोलतोय, चाले हे शरीर कोणाची असते, कोणा बोलवे ते हरवी देखावी ऐकावी तो एक नारायण तयाचे भजन चुकू नका. वृक्षाची ही पानं हरे त्याची सत्ता राहिली अहंता म्हणून साधं वृक्षाचं पान देखील त्याच्या आज्ञेने हलत नाही तर मग आपला अहंकार आपण कुठपर्यंत बसावा. मी बोलतो ते कोणाने त्याच्या आज्ञेने बोलतोय, मी तयारी काहीच केलेली नाही. मला सांगितलं सुद्धा दिनानं तुला पहिल्या नियमावर बोलायचं, आपण मान डोरवायची हो म्हणायची, बोलून घेण्याला तो आहे ना. त्याच्या मनात पुढच्या सेकंदाला माझ्याकडनं बोलून घ्यायचं नसेल स्विच ऑफ, हे त्याच्या आज्ञेनुसार चालतं. म्हणून ईश्वर दत्त वाणी जी आहे पण त्याच्या कृपेने बोलतो त्याचा अपव्यय करू नका असं पंतांनी सांगितलं. आणि क्षमेचं जर म्हटलं तर क्षमा ही अतिशय पंतांनी त्याला दुसरी उपमा दिलेली की क्षमा होय आपण त्या ह्याच्यामध्ये त्याच्याच पटपट दुसरा लेख आहे की मनुष्य देह धारण करणाऱ्या प्राण्यास क्षमा हे मोठे पुष्कळ. राग कोणाला येतो सगळ्यांना चित्र विशेषतः मनुष्याला जास्त येतो, प्राणी मात्र नाही येतो पण ते एवढ्या पुरत. मनुष्य डूब ठर, मनुष्य डूब ठर, तुम्हाला बघून आज का म्हणजे तुला मी पाहणार. पण ती जर क्षमा त्याच्याकडे असेल झालं गेलं विसरू तुम्ही एकच आहोत आपण या गुरुची लेकडे आहोत. तुझ्याकडनं एखादी वाईट गोष्ट होणं होते ती सद्गुरूला अपेक्षित होती म्हणून झाली असं म्हणून सोडून दिलं तर आपल्यामध्ये द्वैत निर्माण होत नाही. म्हणून पंतांनी काय सांगितलं का देह धारण जो देहामध्ये गुंतला तो बस देह नाशवंत आहे, आत्मा जो आहे हा अमर आहे. मग देह धारण की देहात आपण अडकून ज्या देहाला सजवतो अगदी मनासारखं मग दाग दागिने असतील कपडे ते सगळं सगळ्यायचे पण त्याच्यामध्ये आपण अडकतो नाही. ज्यामध्ये आपल्याला खरं सुख मिळतं त्या आत्मस्वरूपाकडे आत्मज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्जनास सुधारण्यास क्षमेसारखे दुसरे तीक्ष्ण शस्त्र नाही. म्हणजे दुर्जन मग सांगितलं की एखादा समोरचा बोलते चावा करतो दुर्जन आपण आपला कंट्रोल ठेवायचा क्षमा करायची मग क्षमा केल्याने काय होतो तोच लज्ज
अरे मी एवढं बोललो तरी ह्याला काही फरक पडत नाही, तो खजील होतो. म्हणजे हा समोरचा माणूस एवढं बोलल्यानंतर देखील एक शब्द बोलत नाही, माझंच काहीतरी चुकतं, भले त्याचं चुकलं नसेल तरी त्याला वाटत की नाही माझंच काहीतरी. शेवटी तो समोर देखा देवा दंडवत नसेल का, पण मनातून तरी आपल्याला नमस्कार. मग दुर्जनाला सुधारण्यास याच्यासारखं तीक्ष्ण शास्त्र नाही. क्षमेसारखी शांती अन्य साधन आपण शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण क्षमा जर आपल्याकडे नसेल मग प्रत्येकाने क्षमाशील व्हावा असं कल्पना या लेखामध्ये अपेक्षित आहे. मग क्षमा काय करतं? क्षमा म्हणजे सहनशीलता, काम क्रोध लोभ मोह दंभ मद मत्सर अहंकार सात्विक राजस तामस असे सर्व प्रकारची पंचज्ञानेंद्रियांची जी कर्मे आहेत त्या कर्मेंद्रियांचा उद्रेक सहन करून स्थिर बुद्धी ही क्षमा करत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती रसामध्ये क्षमा ही अत्यंत आवश्यक. तेव्हा जो क्षमाशील होण्याचा प्रयत्न करेल किंबहुना क्षमा समोरच्याला करेल त्याची भक्ती ही दृढ होते. आणि म्हणून समर्थ प्रेम संपादण्यास क्षमाच कारण आहे. म्हणजे हे क्षमा त्याच्यानंतर योग्य संतोष मनी धरे या लेखामध्ये पण अतिशय सुंदर पंक्ती लिहिली की ह्या अशा गोष्टी आहेत की उपयुक्त बोध दहा कडे असेच फुटले. आपल्याला वेळेचं तसं थोडस बंधन असल्यामुळे आपण थोडक्यात परामर्श घेतो की हे जे तुम्ही दहा कडे वाचा की कसं वागावं हे पंतांनी सांगितलं. आणि ह्या सहज गोष्टी आपल्या जीवनात आपण नेहमी वागत असतो. या स्फुटलेखांमध्ये भाषा जी आहे या अगदी सहज सोपी समजण्यासाठी आहे. हे परमानंद प्रकाश याच्यासारखं उच्च दर्जाचं किंवा त्याची जी भाषा आहे अतिशय कठीण, पण या स्फुटलेखांमधली भाषा जी आहे ही सहज समजण्यासारखी आणि आपल्या रोजच्या जीवनातील पंतांनी याच्यामध्ये गोष्ट आहे की ही गोष्ट करा ही करू नका ही अशी केली तर तुम्हाला ही अशी प्रक्रिया हानिकारक. त्यामुळे आपण या गोष्टींचं जर पालन केलं तर मला वाटते आपण आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते तर चांगल्या प्रकारे निर्माण करू शकतो, पण एक समाजामध्ये आपली बांधिलकी जी आहे हे आपण निर्माण करू शकतो. पंतसंप्रदायाची जी त्रिसूत्री आहे सद्गुरु भक्ती बंधुप्रीती आणि आत्मशांती, सद्गुरु भक्ती बंधुप्रीती आणि आत्मशांती यातील बंधुप्रीती जी आहे ही सामाजिक प्रीतीचा एक भाग आहे. कारण आपण ज्या वेळेला दुसऱ्याशी बंधू प्रेमाने वागतो बंधुभावाने वागतो त्यावेळेला आपण कुठेतरी त्यांच्याशी जोडले जातो आणि असे सगळे जोडत आल्यानंतर आपण एक कम्युनिटीचा एक समाजाचा भाग होतो. आणि त्यामुळे या सगळ्या लेखामध्ये पंतांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला बोध केलेला आहे. तेव्हा या स्फुट लेखांचा जर आपण अभ्यास केला तर सामाजिक नीतीविरुद्ध आपल्याकडनं कदापिही आचरण होणार नाही. जे आपल्याकडनं वर्तन होईल ते समाजाच्या उद्देशाला पोषकच किंवा समाजाची उन्नती होणारच असेल. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलेल्या पहिल्या नियमाचं आपण सर्वांनी पालन करण्याचं आणि कसोशीने आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा पहिल्या नियमाच्या बाबतीत माझ्या दृष्टीने मला जे काही बोडकं तोडकं सांगता येण्यासारखं होतं तो मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बोलून त्याने घेतलेला आहे. तेव्हा मला या ठिकाणी पहिल्या नियमावर माझा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल बोधपीठाचे आम्ही सर्व आयोजक मंडळे आहेत त्यांचं आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्यामुळे तुमचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्याबद्दल सामाजिक नीती विरुद्ध आचार कदापि करू नये या नियमाविषयी आपल्याला त्यांना त्याचं विवरण करून सांगितलं छान की ज्या अवधूत संप्रदायामध्ये अवधूताचं लक्षण करताना विधी निषेध त्या लक्षण म्हणून सांगितलं जातं की
अवधूताला कोणताही विधी नाही, कोणताही निषेध नाही, नाही विधी वा निषेध शुद्ध मार्ग हा तत्वमसी बोध करीते नित्य श्रुती महा, असा या संप्रदायाचा बाणा असताना सुद्धा पंत महाराज आम्हाला मात्र नियम घालून देताना तेच पंत महाराज की जे विधी निषेध त्याग लक्षण म्हणजे अवधूताचं लक्षण आहे असं सांगतात, ते पंत महाराज आम्हाला सामाजिक नीतीविरुद्ध आचार कदापि करू नये असं का बरं सांगतात? तर त्याचं स्पष्टीकरण दीनानाथनं द्यायचा आपल्याला छान प्रयत्न केलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात त्याचा गोषवारा घ्यायचा झाला तर सामाजिक नीती नियम हे समाजधारणेसाठी आवश्यक आहेत, अत्यंत आवश्यक आहेत, त्याखेरीज समाजामध्ये सुखशांती समाधान नांदू शकत नाही. सबब समाजात राहताना अवधूत म्हणून जरी तुम्ही असलात तरी समाजात जर तुम्ही राहत आहात तर सामाजिक नीतीच्या विरुद्ध आपल्याला राहता येणार नाही, कदापि आपण आचार करू नये. भारतीय नागरिक आहोत आणि पंतांनाही असा अभिप्रेत असावा की भक्तांनी कुठल्याही कपातमध्ये पडू नये, नीतीविरुद्ध आचार कदापि करू नये, म्हणजे प्रपंचात राहून मग त्या कपातमध्ये पडू नका. काही श्रींची पत्रे मध्ये एका पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सामाजिक रीती वाढ वडिलांच्या रीती ह्यांना सोडून वागणारी मंडळी संप्रदायात नकोत असं स्पष्ट म्हटलेलं आहे पंत महाराजांनी. तर आपण जरी अवधूत आहोत सद्गुरु कृपेनं तरीही समाजाचे जे नीती नियम आहेत हे समाजामध्ये ज्या आपण राहतो ते आपल्याला लागू आहेत आणि सबब त्या सामाजिक नीतींविरुद्ध आपला आचार कदापि असता कामा नये हा दीनानंदालन आणि त्यानं हा छान केलं की चांगले भाषण क्षमा हे जे सूचक आहेत ह्यांच्याशी ह्या नियमाची सांगड घालून दाखवली की चांगलं भाषण का बोलावं, चांगलं भाषण ईश्वर दत्तवाणीचा अपव्यय करू नका, ईश्वर दत्तवाणी हा अमूल्य अशी गोष्ट आहे, ती प्रभावी अशी गोष्ट आहे, परिणामकारक गोष्ट आहे आणि प्रेमातून जे तुम्ही साधू शकता ते आदेशापासून रागावून साधू शकत नाही. आणि सबब दीनानाथानं आमच्या फार छान अजून एक मुद्दा मला म्हणावंसं वाटतो की सामाजिक नीती आणि आचार हे देशकालपरत्वे बदलत असतात, बरोबर? मग त्या त्या देशाला आता सपोज मी बाहेर वेस्टर्न कंट्रीजमध्ये राहत असेल तर तिकडे कोणाला फोन न केल्याशिवाय जर गेलं आपल्यासारखं आपल्या नातेवाईकांकडे जरी गेलं तरी ते ऑफेन्स घेतात की अरे तुम्ही आम्हाला कळवलं नाही. म्हणजेच आता जर मी अमेरिकेत राहून जर मी असा वागलो भारतासारखा तर तिकडच्या सामाजिक नीती विरुद्धच वागतो, राईट? म्हणजे आपल्या पर्सनल लाईफमध्ये किंवा आपल्या कुटुंबात किती ते सहज असलं जाणं तरी अमेरिकन संस्कृतीनुसार ते विरुद्ध करत. आणि म्हणूनच म्हणजे ह्या पहिल्या नियमाची व्याप्ती पंत महाराजांच्या पूर्ण लक्षात आलेली होती आणि हा अपुरा आहे असं वाटून त्यांनी दुसरा नियम सांगितला आणि देशाच्या मुलाच्या वर्णाश्रम धर्म चूक चालवीत जावे या दुसऱ्या नियमाकडे आपण आता येऊ. मी दीनानाथांचं अभिनंदन करतो, आपण सगळेजण त्याचं अभिनंदन करूया. वायरलेस नाही बोला, कारण आपण जेव्हा आता नीती विरुद्ध आचार जेव्हा करतो आपण आचार जेव्हा करतो तेव्हा आपण कम्युनिकेट करतो, हा नीती आपण कम्युनिकेट जेव्हा आपण लोकांबरोबर असतो पण आपण समाजात वापरतो म्हणजे आपण कम्युनिकेट करतो. आपण एकटा कुठेतरी असतो तर आपण काय केलं तरी काही फरक नाही पडत आहे, पण आपण आचार जो करतो म्हणजे आपण जेव्हा कम्युनिकेट करतो तेव्हा आपण आपल्या शब्दाने करतो, मॅक्झिमम टाईम आपण आपल्या शब्दाने करतो. तिने फार छान सांगितलं की वाचा जी आहे ती आपली शुद्ध असावी, म्हणजे कायम स्मरण असेल तर मग आपल्या तोंडातनं किंवा असे काही शब्द निघणार नाही. नंतर आपण आपल्या हाताने पायाने करतो, म्हणजे हाऊ डू यू डू रॉंग थिंग्स
की आपण असं वागल्यामुळे आपण समाजात वागतो, आपण बोलतो, आपलं बाकीचं जे आहे आपण आपल्या बॉडी लँग्वेजने पण आपलं करतो, किंवा आपण एखाद्या माणसाकडनं कर्म करून घेतो ज्या त्याला जाऊन मार, ते सुद्धा आपलीच चुकी आहे. समाजामध्ये आपण अशा चुका करत असतो. दिनाने फार छान अनुभव सांगितलाय. आणि क्षमा, कारण आपण कधी चिडल्यावर आपण जास्ती काही आपण गडबड करण्याची शक्यता असते. भरपूर अनुभव आहेत मला तसे. त्यावेळेला जर आपण आपलं कंट्रोल घालवलं तर आपण आपलं तसं बरंच चुका होतात. म्हणजे क्षमा जर असेल आपल्याकडे तर आपण चिडणं आपलं कमी होईल. म्हणजे आपण तो आचार असं जास्ती करणार नाही. समाजा आपण आपल्या समाजात जास्तीत जास्ती वावरत असतो तर आपण ही गडबड करणार नाही. फार छान सांगितलं. तीक्ष्ण शस्त्र म्हटले पण सतत स्मरण असलं पाहिजे. म्हणजे हे कमीत कमी आपल्याकडनं ही गडबड होण्याची शक्यता आहे. मेजर आणि आपण काय करतो की मोस्ट ऑफ द टाइम वी आर कम्युनिकेटिव्ह. घरी उठल्यापासून आपण बाहेर पडलो की घरच्यांची कम्युनिकेशन, बाहेर पडलो की बाहेरच्यांची कम्युनिकेशन, सारखं आपलं कम्युनिकेशन सुरू असतं. तर यासाठी हे फार जरुरी आहे असं आपण की आपली वाचा सुधारावी, आपली बॉडी लँग्वेज सुधारावी, आपण असं करू नये. कारण त्यासाठी स्मरण असेल तर आपण कायम. फार सुंदर असं उदाहरण दिली. चार बरोबर. आणि एक मुद्दा सांगू इच्छितो. सुधीरदादांनी जसं सांगितलं की इकडे तर पंत महाराज म्हणतात आपल्याला विधी निषेधाची अट नाही आणि इकडे तर नियम. कारण संसार आणि परमात्मा ह्या दोन्हींचा समन्वय कसा साधायचा हा पंत महाराजांनी पदातून आणि ह्या नियमातून सांगितलेला आहे. उद्या मी असं म्हणेन की आम्ही भजन म्हणताना मी म्हणतो आम्ही अवधूत अवधूत निळो जगाची मात्र जग गेलं ते लावत आमचा काही संबंध नाही. परंतु मी आमच्या गुरुबंधूंमध्ये मी असं बोलू शकतो. मला समाजामध्ये वागताना समाजामध्ये मी समजा समाजात फिरताना जर कपडे काढून फिरायला लागलो आम्ही अवधूत आहे म्हणून तर समाज माझ्यावरती दगड मारेल. तेव्हा म्हणून आणि त्याचबरोबर मी माझ्या अवधूतमय झाल्यानंतर सद्गुरूशी एकरूप झाल्यानंतर मी कसाही वागलो तरी मला त्याच्यात परमार्थामध्ये फरक पडणार नाही. व्यवहारामध्ये मात्र फरक पडू शकतो. आणि त्याच्यामुळं अन्यथा जर सामाजिक नीती नियम जर नसतील तर पंत महाराज एका स्फुटलिकामध्ये म्हटले परागामध्ये म्हटलेलं आहे की समाजामध्ये अराजकता माजेल, समाजामध्ये गोंधळ माजेल. आणि म्हणून नीती नियम कायदे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या त्या हे म्हटलं तसं आज मी समजा दुबईला गेलो, अमेरिकेत गेलो, भारतात गेलो तर प्रत्येक ठिकाणी तिथले लॉ अँड ऑर्डर्स वेगवेगळे असतात. आणि म्हणून त्या त्या तिथल्या परि समाजाचे जे नियम आहेत त्यातल्या त्या समाजाचे आचार आहेत त्याला अनुसरून आपलं आचरण संप्रदाय परमार्थापुरतं आपलं आपलं आचरण आपलं जसं आहे सद्गुरू सांगितलेलं तसंच विधी निषेधाची नाही अट. परंतु त्या त्या समाजामध्ये वावरताना मी त्या नियमांना धरून त्याला अनुसरून वागलं पाहिजे असं मला. आजचं समाज जे आहे आजचं समाज जे आहे ते साधारणपणे तसं पाहिलं तर भोगवृत्तीचं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आढळून येतात. पण पंतांच्या एका कवनामध्ये फार छान सांगितलं शिष्य दिगंबर दासाने त्यांचं वर्णन केलं की अंतस्त्यागी असून मी बाह्य जगती लोकांशी भोगी दिसत. समाजामध्ये तुम्ही वावरताना समाजाच्या बरोबरीने चालायचं पण ते चालत असताना आपण आपल्या सद्गुरूने काय सांगितलं याचं अवश्य भान ठेवणं गरजेचं. मला पण एकच मुद्दा सांगायचा. दिनदादांनी तर अतिशय सुंदर सांगितलं.